यत्ता चौथी विषय मराठी मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गात मी तुमचे पुन्हा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये शाळेतील मुले आणि बागेतील फुले यांची गंमत कविता क्रमांक आठ एकदा यामधून अभ्यासात होतो त्यामध्ये आपण काही ओळींचा अभ्यास केलेला आहे तरी देखील आपण त्या ओळींचे पुनर्वाचन करूया कविता क्रमांक आठ एकदा मुले झाली फुले फुले झाली मुले मुले बसली बागेत फुले गेली शाळेत भुंगा लागला गोल मुलांभोवती फिरू फुले लागली शाळेत धडे पाठ करू तर मुलांना आज आपण कवितेतील उर्वरित ओळींचा अभ्यास करणार आहोत भुंग्याला मुलांचा वासच येईना या ओळीवरून असे दिसून येते की बागेत फुलांच्या जागी मुले बसली आहेत आणि त्या मुलांच्या अवतीभोवती भुंगा हा फिरत असताना त्या भुंग्याला मुलांचा वास येत नव्हता कारण फुलांच्या जागी मुले बसली आहेत हे आपल्याला दिसून येत आहे फुलांचा धडा पाटच होईना या ओळींवरून असे दिसून येते की शाळेतील मुलांच्या जागी फुले बसल्यामुळे त्या फुलांकडून धडा हा पाठ होत नव्हता हे आपल्याला दिसून येत आहे मुले बिचारी बागेत सुकली या ओळींवरून असे दिसून येते की बागेतील फुलांच्या जागी मुले बसली आहेत आणि बाहेरील वातावरणामुळे मुले बिचारी सुकलेली दिसून येत आहेत फुले बिचारी बेरजा चुकली या ओळींवरून असे दिसून येते की शाळेतील मुलांच्या जागी फुले बसल्यामुळे त्या फुलांकडून बेरजा चुकत असलेल्या दिसून येत आहेत बागेत मुलांचे तोंड झाले कडू या ओळींवरून असे दिसून येते की बागेतील मुलांच्या जागी जी मुले बसली आहेत त्या मुलांचे तोंड कडू झाले आहे म्हणजेच त्या मुलांना बाहेरील वातावरणाचा त्रास होत आहे शाळेत फुलांना कोसळले रडू या ओळींवरून असे दिसून येते की शाळेत मुलांच्या जागी फुले बसलेली आहेत आणि त्या फुलांना रडू कोसळत आहे कारण त्या फुलांकडून धडे पाठ होत नसे आणि ती फुले बेरजा देखील चुकत होते त्यामुळे त्या, त्या फुलांना रडू कोसळले अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक आठ एकदा ही कविता अभ्यासली आहे या कवितेची कवयित्री शांता शेळके आहेत तर मुलांनो आता आपण कवितेच्या शिकलेल्या भागावर आधारित काही शब्दार्थ समजून घेऊया शब्दार्थ वास स्मेल बेरजा, ॲडिशन कडू बिटर तोंड माउथ रडू क्राय अशा प्रकारे आज आपण शाळेतील मुले आणि बागेतील फुले यांची गंमत कविता क्रमांक आठ एकदा यामधून अभ्यासली आहे तर मुलांनो आज आपला मराठी विषयाचा तास येथे संपलेला आहे घरी राहा सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद